नमस्ते, आज आपण कासली येथील प्रगतशील शेतकरी श्री संभाजी विनायकराव भगुरे पाटील यांनी 6 गुंठे पेरून केलेल्या रोपाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. 27 ऑगस्ट रोजी 6 गुंठे क्षेत्रामध्ये या ठिकाणी हे पेरलेलं आहे आणि आज 12 ऑक्टोबर आहे आणि 12 ऑक्टोबर रोजी हे सरासरी 1.5 महिन्याला 2-3 दिवस कमी असलेलं हे रोप आपण या व्हिडिओमध्ये ह्या फोटोमध्ये बघत आहोत. तर ह्या रोपाची घेतलेली काळजी आणि ह्या रोपाला केलेलं खत व्यवस्थापन याबद्दल आपण कासलीचे प्रगतशील शेतकरी श्री संभाजी विनायकराव भगुरे भाऊ नमस्ते. एकंदरीत पाऊस सुरू असताना आपण ह्या रोपाची निगा कशी ठेवली आणि आपल्याबरोबरची जवळजवळ 90% शेतकऱ्यांची रोपं गेलेली आहे आणि पुढील 15 दिवसामध्ये तुमचं रोप हे लागवडीस तयार होत आहे. बरोबर. एकंदरीत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज द्यायचा आहे की मध्ये 1-8 दिवस पाऊस सुरू असताना परत 5-10 ते 15 दिवस जे ऑक्टोबर हिटचं ऊन पडलं, पितरपाट्याचं ऊन पडलं, कडाक्याचं ऊन पडलं, यात बऱ्याचशा शेतकऱ्यांची रोपं गेली आणि मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या रोपाची घेतलेली काळजी, केलेलं खत व्यवस्थापन आणि वापरलेले बुरशीनाशक असतील किंवा कीटकनाशक असतील या संदर्भात आपण आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? आपण याला खाली ना ताक त्यावेळेसच त्याला अपूर्वमची बॅग होती, अपूर्वमची बॅग होत, सागरिका होती आणि उतारल्यानंतर याला बुरशीनाशक आणि त्याला पाण्याचं व्यवस्थापन रेन पाईप टाकला उन्हामुळे आणि त्याला वेळोवेळी बुरशीनाशक औषध ते चालूच होते. रोप टाकताना आता हे जे पेरलेलं रोप आहे हे रोप पेरल्यानंतर दांड पाडून झाल्यानंतर अपूर्वमची एक बॅग तुम्ही मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्याकडून आणली आणि मला आठवतं ज्यावेळेस ते माझ्याकडं सुपर फॉस्फेट या खताची मागणी करण्यासाठी आले होते की आपल्याला रोप टाकायचं आहे आणि सुपर फॉस्फेट वापरायचं आहे, त्यावेळेस मी त्यांना आग्रह करून आपण अपूर्वम या खताची गोणी वापरावी आणि त्याबरोबर सागरिका 10 किलो वापरावं अशी मी त्यांना विनंती केली आणि मी केलेल्या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निश्चितच त्याचा जो परिणाम आहे त्याचे जे रिझल्ट आहे पितरपाट्याचं ऊन, ऑक्टोबर हिटमधलं ऊन आणि पडलेला मधला 1-4-5 दिवसाचा पाऊस आणि मागील आता परत 2 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये हे रोप अतिशय जोमदारपणे या ठिकाणी उभं आहे. त्याच्यानंतर आपण योग्य बुरशीनाशक योग्य कीटकनाशकाच्या फवारणी ह्या रोपास घेतलेल्या आहे तर त्यामध्ये पहिली जी फवारणी झालेली आहे आपली ती विलुक्झाम 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ml आपण घेतलं होतं, सिग्नम घेतलं होतं आपण 1 लिटर पाण्यासाठी 1.25 ग्रॅम आणि धनझाईम घेतलं होतं आपण 1 लिटर पाण्यासाठी 3 ml ही पहिली फवारणी. त्यानंतरची जी फवारणी आपण घेतली बाहेरचं ॲलिएट जोडीला अँड्राकॉल आणि सोलमन अशी एकत्रित फवारणी, ह्या 2 फवारण्या आणि हे जे खत व्यवस्थापन त्यांनी रोप लागवडीपूर्वी केलं होतं ह्याच्या पायावरती हे रोप उभं आहे. तरी पण भाऊ चिमटणी झाल्यानंतर जर आपण 1 गुंठ्याला 2 ते 2.5 किलो 12-32-16 किंवा 14-35-14 आणि त्याच्या जोडीला सल्फर आणि एखादं मायक्रोन्युट्रन जर दिलं असतं तर निश्चितच अजूनही रोप आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसलं असतं. परंतु आता आपण काय करू हे थोडंसं वातावरण झटकलं आज उद्या KICL 11-36-24 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम, क्लोरोसायपर 1 लिटर पाण्यासाठी 2 ml आणि कॅब्रिओटॉप 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम अशी एकत्रित फवारणी या रोपास करून घेऊ जेणेकरून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याची मात्रा फवारणीमधून त्या रोपाला जाईल आणि पुढील 10 ते 15 दिवसात तुम्हाला अजून या रोपाची काडी आणि जी ग्रीनरी आपण म्हणतो हिरवेपणा जे म्हणतो तो वाढेल, काडी जाड होईल आणि हे रोप अतिशय चांगल्या पद्धतीने लागवडीस तयार होईल.